महाराष्ट्र शासनाने असं समजू नये की महाराष्ट्रातला जो अधिकारी आहे, कर्मचारी आहे, तो अनपढ, गवार, अशिक्षित आहे. या भावनेतून महाराष्ट्र सरकारने दिशाभूल करणं आणि एका अर्थाने दुसऱ्या अर्थाने फसवणूक करणे असं समजू नये. महाराष्ट्र शासनाने जे 18 फेब्रुवारी 2021 जो शासन निर्णय काढला, जो बडेजाव चालू आहे की आम्ही मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचं आरक्षण मोकळं केलं, अरे भारताचं संविधान आर्टिकल 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान, कोणत्याही मर्यादा जे अनुसूचित जाती जमातीच्या पदोन्नतीच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये घालत नाही, तुम्ही कोण आरक्षणावर मर्यादा घालणारे? मला तुम्हाला स्पष्ट, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख अजित पवार, तुम्हाला माझा स्पष्ट सवाल आहे, थेट सवाल आहे की तुम्ही ज्या प्रकारे 18 फेब्रुवारी 2021 जो शासन निर्णय केला असं दाखवत आहात, त्याच्यात तुम्ही असंही म्हणत आहात की 2004 सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्ही पदोन्नत्या देणार. आमचं म्हणणं, पदोन्नत्या ह्या रोस्टर प्रमाणे, बिंदू नामावली प्रमाणे देणार, हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही, भीक मागत नाही आहे. नितीन राऊत, दिशाभूल होती है. छगन भुजबळ, दिशाभूल होती है. 18 मे 2018 जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, तो का तुम्हाला लागू पडत नाही? तो का तुम्हाला त्रासदायक वाटतोय? त्यानंतर महाराष्ट्राची जी केस आहे, जी 15 जून 2018 ती त्या निकालाला लागू पडलेली आहे, आणि त्यानंतर म्हणजे 25 सप्टेंबर 2018 स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने हे स्पष्ट केलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या मागासले पण मोजायची गरज नाही आणि क्वांटिफायबल डाटाची तर गरजच नाही. अरे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठापेक्षा तुम्ही मोठे कधीपासून झालात? माननीय सर्वोच्च न्यायालयाचं संविधान पीठ हे सर्वश्रेष्ठ आहे, जोपर्यंत त्याच्या विरुद्ध एखादा निकाल येत नाही, परंतु तसं होताना दिसत नाहीये. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही जी काही गलत चालवलेली आहे ती गलत तुम्ही बंद केली पाहिजे, आणि तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे तुमच्या अधिकाऱ्यांना, जे तुमचे अधिकारी जे वारंवार असं बोलत आहेत की डेप्युटी सेक्रेटरी आहेत जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे, त्यांचं नाव आहे तुकाराम वामन करपते, यांना तुम्ही निलंबित कधी करणार आहात? शपथेवर अर्ध सत्य अफिडेविट सादर करणे, शपथेवर म्हणणे की तात्पुरतं म्हणजे आरक्षण आम्ही थांबवलेलं आहे पदोन्नतीतलं, हे का तुम्हाला 17 मे 2018, 15 जून 2018 आणि 26 सप्टेंबर 2018 दिसत नाही का? डोळ्यांमध्ये धूळफेक का? डोळ्यात माती गेली का? महाराष्ट्र सहन करणार नाही. ऍडव्होकेट डॉक्टर गुणरतन सदावर्तेंनी तुम्हाला आव्हान दिलंय, तुम्ही काही तासांमध्ये हा खोटा जो काही तुम्ही चालवलेला जो बडेजाव आहे हा थांबवा आणि सत्यते आधारे तुम्ही शासनाचा निर्णय आणा आणि म्हणा स्पष्टपणे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 3 निवाड्याच्या आधारे पदोन्नती आरक्षण बिंदू नामावली प्रमाणे देत आहोत असं सरकार नी स्वतःच्या शासन निर्णयात म्हणलं पाहिजे. बाकीचे सगळे ढोंग, बाकीचे सगळे नाटक बंद. आणि अजित पवार, तुम्हाला माझं आव्हान आहे, जर हे नसेल कराल आणि जर येणाऱ्या जे आता जे पदोन्नतीच्या निमित्तानं आरक्षण थांबून ज्या काही मागासवर्गीय मग SC असतील, ST असतील, OBC असतील, भटके असतील, या म्हणजे ह्या टॅलेंट मुलांना त्यांच्या जागांवर आरक्षणातून फौजदार न करता केवळ 26 लोक लागत आहेत आणि सगळ्या आरक्षणावर पदोन्नतीच्या हरताळ फाडली जात आहे, फासली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातलं जे प्रगतीसाठीचं इक्वल स्टेटसला आणण्यासाठीचं जे पदोन्नतीतलं आरक्षण आहे त्याला तुम्ही कुठेतरी हरताळ फासत आहात. आणि शेवटी मला लोकसेवा आयोगाचे अध्यक्षांना मला सांगायचंय, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही
भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 144 ला बंधन आहात, बांधील आहात, आणि भारताच्या संविधानाचा आर्टिकल 144 अध्यक्ष महोदय लोकसेवा आयोगाचे ते ऍडव्होकेट जनरलांकडून तुम्ही कुंभकोणींकडून मत मागवा. हे ज्या 3 तारखा आहेत, 17 मे 2018, 15 जून 2018 आणि 26 सप्टेंबर 2018, हे तुम्हाला बंधनकारक आहे. म्हणजेच पदोन्नतीतलं आरक्षण तुम्हाला बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही शिफारसी करायच्या. अन्यथा तुम्ही कोण आहात ह्यापेक्षा तुम्ही केलेला द्रोह हा संविधानाच्या विरोधात केलेला द्रोह आहे असं म्हणत महाराष्ट्र तुम्हाला सुद्धा जबाब विचारतंय. गुणरत्न सदावर्ते तुम्हाला सुद्धा जबाब विचारतंय.